दादर मधल्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम प्रगतीपथावर आलंय. पुतळ्याचं काम पूर्ण करणाऱ्या राम सुतार यांच्याशी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी बातचीत केली, पाहूयात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम राजधानी दिल्ली या ठिकाणी सुरू आहे. हा जो पुतळा आहे हा इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्मारक असणार आहे आणि ह्या पुतळ्याचं काम केलेले सुतार सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी स्वतः ही सगळं काम केलं. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय अनेक पुतळे तुम्ही तयार केले आहेत. खूप पुतळे केले आहेत. 47 चालले की आज तक. पण बाबासाहेबांचा पुतळा एवढ्या मोठ्या प्रमाणात या अगोदर केला होता का? नाही, हा मोठा आहेच, हाच आहे. याचं किती उंची आहे साधारण? आणि नाही, आता ते मला सांगते, 350 काही फूट आहे. सगळ्यात मोठं आहे. आणि दादरला खूपच जागा पण फार उत्तम आहे. आज फायनल होईल असं वाटतं? झालंच पाहिजे. आता आणखी करण्याचं काहीच कारण नाही. एकदम फायनल आहे, फर्स्ट क्लास झालं. काय भावना आहेत तुमच्या? आतापर्यंत तुम्ही अनेक पुतळे केलेत, पण भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबा खरोखर आंबेडकरांना इतकं महत्त्व दिलं गेलं आणि खरोखर ते महत्त्व देण्यासारखी पर्सनॅलिटी. त्यांनी जे की काम केलं, जे काही लोकांना उपदेश केला, खरोखर विशेष आहे. खरोखर म्हणजे बरेचसे लोक मी जसे काही देवाचे पुतळ्याचे मान देतात, तसंच मान त्यांना मिळालेलं आहे. खरोखर तसं त्यांनी काम केलेलं आहे. 2024 दरम्यान, सुरुवातीच्या दरम्यान याचं उद्घाटन जे आहे हे मुंबईमध्ये होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. कॅमेरामॅन राजू गौतमसह शिवाजी काळे, साम TV News, दिल्ली.